नवरी निघाली आता भाऊ बहिणीनं सगळे. आज हळद फेडायला चालली विद्या. बघा हाय हाय सगळ्या भावा बहिणींनो, हाय हाय विद्या चालली. बघा बॅग फिग आवरून होतंय का नाही आमचं ध्यान. हा चालली ती विचारणा सुद्धा आम्हाला. लवकर ये महागारी. चालली दिसते की हिरुणी आहे की माझी. हा येते म्हणा लवकर महागारी देताय तुम्हाला. चालली आज भाऊ बहिणींना हळद फेडायला. आता पूजा ही झाली व्यवस्थित. भाई आठवण येईल का नाही की वर्ण वर्ण मन गेल्या तिकडं नाव पण काढ नको. ही आपली पिंकू आहे. पिंकू नाही कुठं जाणार. पिंकू आहे. पिंकूला आठवण येत असल मी पण जाऊ का काय. बुत्ती घेऊन जा. बुत्ती बुत्ती आणायची चाललाय. म्हणजे आधी पोरगी न्यायची त्याला. बुत्ती बघता येईल माग होय. हाय कि चला गावाच्या पडते सगळ्याच्या दिलाच्या पाया पड आत व्हा. हा पाया पडायची. तुम्ही कधी पडायचं कधी त्यांचं काय. त्यांनी पडायच्या टायमाला पडले की होय. पडलं पाहिजे त्यांनी. झिंगाटा अग आणखी चालली. झिंगाटा झिंगाटा आणखी चालली गावाला. चला चला चल बाई बर का गर. लवकर ये माघारी वाट बघतोय आम्ही. तुम्ही राहता बर. चला निघाली भाऊ बहिणींनो विद्या. अरे आम्ही दादाला तरी विचार. हा मेन पॉइंट मेन कार्यकर्त्यालाच विसरले कसं व्हायचं. हाय तो म्हणजे आधी तीच जाऊन उभं राहिला काय तिकडं. त्यांचं चाललंय जेवण पोरांचं. चला निघाली. गाडी आणली का. लवकर ये लवकर ये. चला निघाली. सोडवाय चला आता तिला सोडवाय जातो. अगं झिंगाटा आणखी चालली की. चला चला चला
बर का विद्या ए विद्या लवकर ये खर का खोट आवी दादाला विचार लग नहीं ग मावशी ओ मावशी टाटा आवे दादा बोला की वेरी गुड डायलॉग होता पहिले आणि मग आता बाई को सोडून द्यायचे का बाई को आता तिकडे गेली उपास सुद्धा सोडला नाही बाई कोणी विचारलंच नाही काय बायको नाही विचारलं नाही जेव्हा विचारलं नाही जाताना विचारलं नाही ना विचारते माघारी हा गडबडीत विचारते आता तू याकडे यायची शर्माती आहे बो लास्ट येतो त्या नवीन नवीन चालली सगळी विद्या गेली आता भाऊ बहिणींना चला चला ए भाईजान जेवाय जावा तुम्ही पळा जेवण घ्या आता लावली नवरी वाटायला हवी दादाची होय हा लावली लावली लावल्या वहिनींना येतेला आता माघारी दोन चार दिवसांनी होय त्यांच्या आजीची काहीतरी पुण्यतिथी आहे ना हा हा वर्ष श्राद्ध मंगळवारी आहे ना येतेल माघारी असं धरा जरा ब्लॅक टू दिसायला आपले ओरिजिनल करेल भाईजान आपले ओरिजिनल करेल भाऊजान ते म्हणलं ना कलर गेला तर पैसे परत कलर गेला तर पैसे परत होय आता ते म्हणलं ना मामा म्हणतात ना यांना घेऊन टाकाय फुलं बरोबर जाऊ सोमवार असेल ओके सोमवार परवा दिवशी एक दिवसच आहे मध्ये एक दिवस आजचा दिवस आज नवरदेवाला करणार नाही पण त्याचा काय लाजतोय आमचा नवरदेव ज्यादा नवरदेव लाजतोय काय करायचं आता विद्याला सोडून जेवण चाललंय मस्त पैकी वका भाजी केली होती यो भाजी संपली सगळं संपलं संपलं का भाजी रसाच राहिला नसता रसा असेल बघी पोरे करम रसा
रोहिणी बोल कि मटेरियल संपल सग जा न कापल बटर जेवा जेवा चला करा चालू चला भावान बहनी जेवा या नवरी नवर दयापात धरल होता नवर दयाको गेली दान गोड लगता है ना बायको जेवन गेली नहीं गेली जेवा पता तेल नहीं के लगाच हो भाजी नावाजल बर का वही बाबा भाजी भाजी कशी लागती सांग की भाजी भारी एक एकच नंबर भावाला म्हणा वहिनी तीन तीन दिवसांनी येणार आहे त्या तोपर्यंत काय जेवायला थांबू नको तू ये जेवायला आवडी 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 ती औषधा द्यायला लागा जिलाबी खा चांगली कडक खाय मी बी खाऊ लागते तुम्हाला जिलाबी एक नंबर जिलाबी आणली होती भाऊ बहिणीनो पूजा एक नंबर झाली हो का मस्त पैकी बेत होता भाजी भाजी सा बेत एक नंबर होता होय भाईजान कशी लागती बेत जिलाबी घे भाईजान जिलाबी हा अजून की भात भात किती दग भरते दादा भात घे हे संपले शिवार त्याला फक्त दूध आवीना नाही करत मायरीला घेऊन येतोस काय बाळा कुठे येतो गेली का काय गाडीत बघाय बाबा जिलबी कडक आहे कडक जिलबी चांगली लागते भात आता तुला नाही लागेल का भात भाजी जिलबी तर मी भाजीला दुसरं भांडी भाजीला दुसरं भांडी काय हिकले गे गी मुलाला काय झाले त्यांच्या नवऱ्याला अरे भाऊ बहिणीनं विद्याला वाट लावली आताच आणि बसलोय पूजा होती ना आज अरे दादाची आपल्या तर बसलोय आता विद्या येईल दोन तीन दिवसांनी निवांत भारी झाली पूजा तर चला मग आवी दादा पण आता त्यांच्या मार्गाला आणि राजभाऊ आता राजभाऊची तर तब्येत बिघडलेलीच आहे तुम्हाला तर माहिती आहे जाऊ आता उद्या दवाखान्यात जायचंय राजभाऊला घेऊन म्हाताराई बसली जेवली का गाय जेवली का तू जेवण खाल्लं का जेवली ती पण तरी बी जेवा अजून थोडं जेवायचं असलं तर चला मग भाऊ बहिणींना भेटू मग उद्या पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय।